मालेगाव इलेक्ट्रॉनिक्स नानावटी 1952 पासून सर्व प्रकारची घरगुती उपकरणे आटा चक्की एलईडी लॅपटॉप मोबाईल मिळवण्याचे एक विश्वसनीय ठिकाण मुख्य पोस्ट ऑफिस जवळ वसंतवाडी पांजरापोळ जवळ मालेगाव इगतपुरी निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी अडचणीत सापडला आहे। नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे शेती विभागामार्फत करण्यात येत असून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल त्यांना तातडीने संबंधित विमा कंपनीकडे रितसर अर्ज दाखल करण्याचे काम शेतकऱ्यांनी करावे। मदत मिळणारच आहे, मात्र शेतकऱ्यांनी आत्महत्यासारखा विचार करू नये। शेतकऱ्यांना समृद्ध व सक्षम करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे मत अन्न नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी व्यक्त केले। ते इगतपुरी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी खंबाळे शिवारात भात पिकांची पाहणी करताना बोलत होते। यावेळी प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे, तालुका कृषी अधिकारी शीतल कुमार तंवर, मंडळाधिकारी श्याम बोरसे, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गोरख बोडके तसेच खरेदी विक्रेती संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, उपसरपंच दिलीप चौधरी तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पेढेर तसेच नारायण चौधरी, ज्ञानेश्वर पेढेर तसेच कचरू शिंगोटे तसेच विठोबा शिंदे, अशोक मांडे, सुनील चौधरी, मनसेचे भोलेनाथ चव्हाण, हरीश चव्हाण आदी उपस्थित। विचारा सर, शेतकऱ्यांची सरसकट कर्ज मागणीची हे जे पिकांचं जे नुकसान झालंय त्या संदर्भात शेतकरी म्हणतात सरसकट कर्ज माफी करून द्या आणि शासनाकडनं जितक्या लवकर मदत मिळवून देता येईल तेवढी लवकर मदत मिळवून द्या असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। असं आहे की हे खरं आहे की हा जो पाऊस झाला तो नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा बागलान असेल, इगतपूर असेल, आणखीन काही ठिकाणी झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे। मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की सगळ्या याचे जे आहेत तुम्ही पंचनामे करून घ्या। आता मुंबईला नंतर तर मुख्यमंत्री आता पवारसाहेब पण गेले आहेत, मुख्यमंत्री पण गेलेले आहेत, कोल्हापूर उस्मानाबाद सगळे फिरत आहेत आणि हे सगळं परिस्थिती पाहून कॅबिनेटमध्ये त्याचा विचार होईल आणि त्या तिथून जे आहे मग जाहीर होईल की कोणाला किती मदत द्यायची ते। कारण एकूण शेतीचं नुकसान किती झालं, एकूण किती हेक्टरमध्ये नुकसान झालेलं आहे, कुठे कुठे नुकसान झालं आहे, भात शेतीचं झालं, गव्हाचं झालं, आणखीन कोण वेगवेगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे, त्याची सगळी माहिती जी आहे गोळा करण्यात येईल आणि त्यातून म्हणजे निश्चितपणे जे आहे नंतर मदतीचा निर्णय जो आहे हा जाहीर केला जाईल। सर, पीक विम्याबाबत थोडीशी अडचण निर्माण होते। ज्यावेळेस पीक विमा आपण भरतो त्यावेळेस कोरोनाची साथ सुरू झाली आणि बँकेमध्ये सर्व शेतकऱ्यांना समावेशपणे त्याच्यात भाग घेता आला नाही आणि त्या पिरियडमध्ये इतकी कठोर परिस्थिती होती का शेतकऱ्याकडे पैसेसुद्धा नव्हते, त्याच्यातून काही शेतकरी उरत राहिले तर सगळ्यांना पीक विमा योजनेचा फायदा मिळावा। कारण पीक विमावाले खूप क्लॅरिटी लावतात का बा असेच पाहिजे तसेच पाहिजे, त्या नियमामध्ये सगळ्या गोष्टी घडणार नाही पण अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि रोगराई याच्यातून सर्व शेतकरी उद्ध्वस्त झालेले याची आपण कृपया चौकशी करून विमा कंपनीला तशा सूचना द्याव्यात। त्याची सुद्धा चर्चा करू आणि ह्या विमा कंपन्यांनासुद्धा ज्या या योग्य त्या सूचना ज्या आहेत ह्या देण्याच्या संदर्भामध्ये आपण निर्णय घेऊ। सर, काल पवार साहेबांचं मराठवाडा दौरा झाला आहे, त्या दौऱ्यामध्ये त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की केंद्र सरकारच्या पण मदतीची आवश्यकता आहे महाराष्ट्र सरकारला। त्याचं कारण असं आहे, आपण सगळ्यांनी जे आहे अर्थशास्त्र सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे। गेले 8 महिने जे आहे पूर्णपणे सगळं काही बंद आहे, म्हणजे पैशाची आवक गव्हर्नमेंटकडे बंद आहे, बरोबर। 22-25 हजार कोटी किती यायचे आहेत केंद्र सरकारचे ते काही अजून आलेले नाही। मध्ये जवळजवळ 20 हजार कोटी रुपयाची जे आहे महात्मा फुले ते कर्ज जी कर्जमाफी जी आहे त्याचे पैसे आपण शेतकऱ्यांना दिले जवळजवळ 20 हजार कोटी रुपये। ह्या करोनामध्ये सुद्धा जो आहे प्रचंड खर्च जो आहे सुरू आहे, त्यामुळं आज अर्थात भारत सरकारची सुद्धा आर्थिक परिस्थिती आपल्यासमोर येते आहे। त्यामुळे आता ह्या परिस्थितीमध्ये ही जी परिस्थिती उद्भवलेली आहे ही एवढी मोठ्या प्रमाणामध्ये आहे की राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारनं सुद्धा हातभार लावणं गरजेचं आहे असं त्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि ते बरोबर आहे।
कारण ज्या ज्या वेळेला देशामध्ये अशा प्रकारचं प्रचंड नुकसान होतं त्या त्यावेळेला फक्त राज्यावर सोडून चालत नाही तर भारत सरकारसुद्धा त्यांना मदत करत असतं आणि त्या दृष्टीनं त्या त्यांनी तेच म्हणाले की खासदारांना सगळ्यांना घेऊन जाऊन आम्ही प्रधानमंत्र्यांकडून जास्तीत जास्त मदत राज्याला कशी मिळेल. राज्य तर करणारच, कुठल्याही परिस्थितीत करणार, परंतु केंद्राची सुद्धा मदत आली तर आणखीन भरीव मदत जी आहे आहे त्याच्यामध्ये जे आहे जास्त मदत आपण करू शकतो त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. आणि सध्या जे आहे संपूर्ण त्यांचा जो आहे दौरा संपल्यानंतर त्या गोष्टीच्या कामालाही त्या दोन तीन दिवसामध्ये सुरुवात होईल. धन्यवाद. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.